अभिनेत्री श्रेया पिळगावकर वेब विश्वातील तिच्या कामांना प्रेक्षकांची पसंती मिळवते. ती सोशल मीडियावर सुद्धा बरीच ऍक्टिव्ह असते. तिचं डाएट, वर्कआउट आणि ट्रॅव्हल स्टोरीज ती नेहमी शेअर करते. श्रेयाने नुकतंच तिच्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. वायफळ या मराठी पॉडकास्टमध्ये श्रेया आली होती. यामध्ये तिने लहानपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या. श्रेयाचा जन्म हा अशी ही बनवा बनवी या चित्रपटाच्या नंतरचा आहे. 1989 साली तिचा जन्म झाला. तिच्या जन्माच्या दिवशी तिच्या बाबांना म्हणजेच अभिनेते सचिन पिळगावकर यांना अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता असं श्रेयाने सांगितलं. तसंच तिने लहान असल्यापासून घरी येणाऱ्या कलाकार मंडळींना सुद्धा अनुभवता आल्याचं म्हटलं. प्रत्येकाची मेहनत स्ट्रगल जवळून ऐकल्याचं श्रेया म्हणाली. बाबा मला लहान असताना रोज नवीन गोष्ट सांगायचा असंही ती म्हणाली. आजी आजोबांबरोबरचं तिचं बालपण कसं होतं ते सुद्धा श्रेयानं शेअर केलंय. नेहमीच मी आजोळी जायचे. गुगल तुम्हाला जे शिकवू शकत नाही ते तुम्हाला आजी आजोबा शिकवतात. त्यांच्या बरोबरचा वेळ खूप प्रिशियस असतो. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी त्यांच्या बरोबर असते. कुटुंब नेहमीच माझी प्रायोरिटी असल्याचं सुद्धा श्रेयानं सांगितलं. तर अभिनेत्री श्रेया बेळगावकरने केलेलं कोणतं काम तुम्हाला जास्त आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.